बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. तू हे खा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. त्याबद्दल बाकीचे आमचे चालक मालक यांच्या सगळ्यांचं मी जरा दिलगीर व्यक्त करतो. नवरात्रीचे दिवस आहेत, नवरात्रीच्या दिवसामध्ये तुमचं आमचं सद्भाग्य आहे की बाळू मामांची सेवा करायचा भाग्य तुम्हाला आम्हाला या परिसरात मिळालं. गेल्या 2 महिने झालं बाळू मामांचे हा जो बग्गा आहे तो आपल्या खानापूर तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये जातोय. तिथले गावकरी सगळे जमतायत, आपल्या परीने आपण त्यांची सेवा करतोय आणि बाळू मामांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे राहायला पाहिजे. परिसर जो आपला दुष्काळी आणि असं एक मागासलेला परिसर आज सुजलाम सुफलाम होतोय. हे होत असताना अशी अध्यात्माची जोड असणं, अशा देवपुरुषांचा आपल्यावरती आशीर्वाद असणं, त्यांची सेवा आपल्यातनं घडणं हे आपण आपल्यावरती पहिल्यापासून संस्कार झालेले आहे. अचानक जुलै महिन्यामध्ये, जुलैचा 15वा होता या वर्षीच, आणि अगदी अचानक पाऊस इतका मोठ्या प्रमाणात या वर्षी 22 जुलैच्या दरम्यान झाला. अचानक संध्याकाळच्या 5:30-6 वेळी खरंतर माझ्या मंडळींना फोन आला की असे असे बाळू मामांचे बग्गा मोठ्या जवळजवळ 4,000 जास्त मेंढरं त्याच्यामध्ये आहेत आणि आळसणमध्ये गेले 5-6 दिवस झाले ते मुक्काम ठोकून आहेत. असं उघड्यावरतीच सगळे मेंढपाळ सगळे आहेत किंवा सगळे मेंढरं आहेत, त्याच्यातले बरेच मेंढरं हे मायामध्ये त्यावेळी ही गेलेले होते. काय म्हणतो त्याला दर्शी झालेले असतील म्हणा. तर एक अशी सगळी परिस्थिती आहे. पाऊस तर एकदम इतकं मोठा येतोय, तिथून हाकेच्या अंतरावरती आपला साखर कारखाना आहे आणि कारखान्यावरती मोठं शेड आहे. आता काय कारखाना चालू नाही आहे आणि मग आम्हाला तिथं आमची मेंढरं तिथं घेऊन जाऊ का म्हणून विचारायच्या निमित्तानं माझ्या मंडळींना फोन आला. खरं तर ताकारी माझे सासरवाडी आणि तिथले काय आपल्या समाजातले बांधव गेली किती तर दिवस झालं बाळू मामांच्या सेवेमध्ये आहेत, त्यांनी आपलं सांगू कसं, बोलू कसं, विचारून करून आमच्या सासऱ्यांच्याकडून मग मला फोन केला की दादांना हे पटते की नाही काय माहीत की असं काहीतरी असतं आणि बाळू मामांचे मेंढरं आणि तुमच्या शेडमध्ये जातील का नाहीत असं त्यांना वाटलं. उगच मनामध्ये अनावून भीती. पण मी त्यांना सांगितलं की म्हणजे बायकोनं आधी माझ्या आधीच फोन म्हणून सांगितलं तुम्ही घेऊन जावा, ते बघू मी त्यांना काय सांगेल ते माझ्या सांगते. माझा फोन जायच्या आधीच मेंढरं जे सगळे लोक ऑलरेडी सगळे आतमध्ये आले होते. माझा फोन जायच्या आधीच तो सिक्युरिटी गार्ड म्हणला दादा मला माहित होतं की तुम्ही होईस म्हणतात आणि इथं आहेत आता कारभारी, त्यांना माहिती आहे की आम्ही सांगायच्या अगोदर भर पावसामध्ये ती सगळी मेंढरं तिथं आली. खरं तर पहिल्या वेळी मला काय फार असं आकर्षण वाटलं नाही, परंतु त्या दिवशी संध्याकाळ यांचा निरोप आला की आळसण जाता आरतीचा कार्यक्रम असेल, संध्याकाळची वेळ होती 7:30-8 दरम्यान आरतीचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही तुमच्या मंडळी तुम्ही घरातले सगळे जण तुम्ही आरतीला या. उभा पाऊस होता, त्या उभ्या पावसात आम्ही आरतीला तिथं उपस्थित राहिलो. आज तुम्ही एवढे हजारो संख्येनं उपस्थित आहे मायामध्ये, आम्ही 5-25 जणच तिथं उपस्थित होतो. परंतु का कुणास ठाऊक मनामध्ये एक मामांच्या बद्दल, मामांच्या ऐकलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल एक आकर्षण मनामध्ये होतं. म्हणून आम्ही गेलो, उभ्या पावसात आरती केली. येताना असं उगच मनात वाटलं आम्ही राजकारणी लोक असं 5-25 माणसांसमोर जायचे म्हणजे आम्हाला लय कल्पना वाटतं, आम्हाला वाटतं लय तर पाहिजे, त्याशिवाय आमचं कसं चालणार मार्केटिंग. मग असं नाही का, मग वाटलं 5-25 समोर काय आहे त्याच्यामध्ये जायचं. पण 2 दिवसानंतर ज्यावेळी कारखान्यावरती हे सगळं आपला हे बग्गा आला, तिथं हजारो लोक रोज येत होते,
आम्ही बाहेरून बघायचो. मी जरा थोडं सगळं झूल माझी बाजूला ठेवली राजकारणाची आणि उगाच त्रयस्थ म्हणून बघायचो. इतकी श्रद्धा, इतकी आपुलकी, इतका प्रेम, इतका विश्वास या बाळू मामांच्या वरती आपल्या परिसरातल्या लोकांचा आहे. ते बघितल्यानंतर माझा सुद्धा विश्वास आणखी वृद्धिंगतवर गेला, वाढत गेला. एक दिवस आम्ही आपलं त्यांनी म्हणले महाप्रसाद तुम्ही दिला पाहिजे, मग आम्ही महाप्रसादाच्या निमित्तानं तिथं गेलो. हजारोच्या संख्येनं तिथं सगळे भक्त मंडळी येत होते. अगदी हे कुणाचं आहे काय आहे सगळं न मानता हे सगळं महामांचंच आहे अशा भावनेनं तिथं तुम्ही सगळे वावरत होता. आणि मला त्याचा असा अनुभव आला की पाठीमागच्या वर्षी ज्यावेळी आम्ही कारखाना तिथं चालू केला, मागच्या वर्षीचा गळीत हंगाम ज्यावेळी सुरुवात केला, त्यावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही सुरुवात केला आणि कारभारी बेहया पाऊस पडला. अगदी म्हणून म्हणजे नको तिथं ऊस आणला, सगळं रिकव्हरी बघितली, सगळं झालं. 10 ओव्हर काही रिकव्हरी मला त्या महिन्यात मिळाली नाही. आणि यावर्षी मी म्हणतोय मामांचं पायगुणामुळं, मामांच्या आशीर्वादांमुळं, त्यांची काय तर सेवा आमच्यात घडली. आता बोलतोय अशा 13.5% रिकव्हरी यावर्षी लागली. म्हटलं तर देव असतो, नाहीतर मग काहीच नाही. खरं माणसात देव आहे आम्ही मानतो आणि खरं तुमची सेवा तुमच्या सगळ्यांची घडली म्हणून आज इतकं चांगल्या पद्धतीचं आज तिथं वातावरण आहे. यावर्षी अगदी चांगल्या पद्धतीनं कारखाना चालतोय. आज 21 दिवस आहे, मागच्या वर्षी कुठं काय तर अडचणी यायची. 21 दिवसात नॉनस्टॉप अगदी इतकं व्यवस्थित कारखाना चालू. मी म्हणेन प्रत्येक वर्षी या. आणि आमच्यामध्ये काही गोड जे आहे ती सेवा आपली गोड मानून घ्या. तुमचा आशीर्वाद आमच्यावरतीच नव्हे तर ह्या सगळ्या लोकांच्या वरती राहावा, बाळूमामांचा आशीर्वाद राहावा, बाळूमामाची सेवा घडावी. प्रत्येक वर्षी पाऊस पाणी चांगलं होतं, यावर्षी पण पाऊस पाणी चांगलं आहे. तुमच्या आशीर्वादानं, बाळूमामांच्या आशीर्वादानं सगळ्यांचं कोण पाणी चांगलं चालावं, सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद मिळावा, तुमची सेवा घडावी, एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय. मी जरा जास्त वेळ घेतला, राजकारणी लोक फार वेळ घेतात तुम्ही आलाय बाळूमामांच्या बद्दल ऐकायला, पण त्यांचा आलेला अनुभव सांगणं माझं कर्तव्य आहे. शेवटी ज्याचा अनुभव आहे तोच आपल्याला पुढे चांगल्या पद्धतीने घेऊन जातो. तर मला स्वतः त्यांचा ह्याचा अनुभव मिळालेला आहे. माझ्यामध्ये रोज 7:30 तुम्ही ऐकता का नाही, 94.3 रेडिओ FM वरती बाळूमामांचे रोज तिथं अनुभव तिथं सांगितले जातात. अनेक अनुभव आहेत, जर ते घेतले ऐकले तर त्याला बाळूमामा कळतील. तर रोज बरोबर 7:30 एक 3 मिनिटाचाच कार्यक्रम असतो, 3 मिनिटं बरोबर. माझं व्यायाम करून यायच्या वेळी बरोबर गाडीमध्ये तो रेडिओ मी आवर्जून लावतो आणि बाळूमामांची गीतं आणि बाळूमामांच्या बद्दल तिथं असणारे अनुभव तिथं सांगितले जातात. ते एक मी तुम्हाला आवर्जून सांगतो की खरंच ऐकण्यासारखं आहे की माणसातला देव हा बाळूमामांच्या बघण्यात आपल्याला कळतो. एवढंच या निमित्तानं सांगतो, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आवा अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो.